आयुष्याकडे पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या काही गोष्टी. जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा आपले विचारसुद्धा निगेटिव्ह होतात आणि मग आपण अजून जास्तच प्रॉब्लेममध्ये अडकत जातो. म्हणून जेव्हा कधी कुठल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही असाल तेव्हा कोणाचंही ऐकत बसू नका. लोक पॉझिटिव्ह गोष्टी कमी आणि निगेटिव्ह गोष्टी जास्त बोलतात. म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रॉब्लेमवर मात करा. लाईफमध्ये सगळं संपलं असं कधीच होत नसतं. ती वेळ तशी असते त्यामुळे आपल्याला तेव्हा तसं वाटत असतं. तुमचं जेवढं स्वप्न मोठं असेल तेवढा तुमचा कठीण प्रवास असणार हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा सगळे असतानासुद्धा खूप एकटं एकटं वाटतं, जेव्हा कोणाशीच बोलण्याची इच्छा राहत नाही, सतत खूप निगेटिव्ह फिलिंग्स येत असतात, ज्याच्यावर खूप विश्वास असतो तेच लोक हर्ट करतात. पण ठीक आहे, हेच दिवस तुम्हाला माणसांची ओळख करून देत असतात. शेवटी आपणच असतो स्वतःला सांभाळणारे, त्यामुळे पुढे चालत राहायचं. जर कधी एकटं वाटलं, कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली, सगळे इग्नोर करतात असं वाटत असेल, तर स्वतःला सांगा की तुम्हाला कोणाचीच गरज नाही. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. फक्त थोडे दिवस जाऊ देत, मग सगळं ठीकच होणार आहे. आयुष्यामध्ये अशी पण एक वेळ येईल की आपण तुटू पूर्णपणे, काही सूचना नाही काय करायचं ते, सगळं संपल्यासारखं वाटेल. तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते आणि ती म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास की मी हे करू शकतो. मग ते जगातलं कितीही मोठं संकट असू दे, तरीसुद्धा तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर याल. कोणीच नसतं कोणाचं असं आपल्याला तेव्हाच वाटतं जेव्हा आपल्याला मदत लागल्यानंतर कोणीच मदतीला पुढे येत नाही. त्यामुळे आपण मुळात कोणाकडून अपेक्षा ठेवायचीच नाही. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करायचं. कारण तुम्हाला पण समजायला हवं की सगळेच लोक हे आपल्यासारखे नसतात. तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असू देत, ते फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःलाच सोडवायचे आहेत. दुसरे लोक येतील, तुम्हाला प्रॉब्लेममधून बाहेर काढतील, तुम्हाला मदत करतील, तुम्हाला मोटिवेट करतील असा विचार अजिबात करू नका. कारण लोकांना दुसऱ्याची मजा बघायला जास्त आवडतं. त्यामुळे स्वतः स्ट्रॉंग बना. कारण प्रत्येकाला स्वतःच्या लाईफचे प्रॉब्लेम स्वतः सोडवावे लागतात आणि हे जरी तुम्हाला पटत नसलं तरी हेच खरं आहे. क्षेत्र कोणतेही असू देत, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नसतोच. आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. जेव्हा तुमच्या सोबत कोणी नसतं तेव्हा फरक पडतो. तुमच्या गरजेला कोणी येत नाही तेव्हा फरक पडतो. जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता तेव्हा देखील फरक पडतो. पण या सगळ्या वाईट गोष्टीमधून एकच गोष्ट चांगली ही होईल की तुम्ही ह्यामधून स्ट्रॉंग बनून बाहेर पडाल. जर तुम्हाला कोणी इग्नोर केलं तर वाईट वाटून घेऊ नका. कारण लोक त्यांनाच इग्नोर करतात ज्यांच्या तिथपर्यंत ते पोचू शकत नाहीत. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून मला नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ.